जन्म जन्म ऑफर। ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-222। भाजपा हा जगात एक नंबर असलेला पक्ष असून केंद्रात सत्ता प्राप्त झाल्यानंतर भाजपा सरकारकडून वेगाने देशाचा विकास साधला जातोय असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड यांनी केलंय। नाशिक रोड इथं भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना कराड बोलत होते। ते पुढे म्हणाले की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि शिवसेना हे घराणेशाही चालवणारा पक्ष बनले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला आणि शिवसेनेला ज्या काँग्रेसनं विरोध केला त्यांच्याबरोबरच शिवसेनेनं सत्तेसाठी युती केली आहे। इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ई पासपोर्टसाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। तसंच स्थानिक नागरिकांसाठी बंद केलेला आपल्याला जिमखाना हा लवकरात लवकर सुरू केला जाईल असंही त्यांनी सांगितलं। इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या मध्ये बनवण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचे उद्घाटन करण्याचा अधिकार नसतानाही स्थानिक खासदाराने आपल्या प्रसिद्धीसाठी त्याचं उद्घाटन केलं असा आरोप शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव न घेता कराड यांनी केला। यावेळी आमदार राहुल ढेकले म्हणाले की सत्तेसाठी संस्कृतीसाठी देशासाठी पुन्हा भाजपला सत्तेवर आणायचंय। मंत्री कराड यांनी प्रेस कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी त्यांनी विनंती केली। यावेळी आमदार राहुल ढेकले लक्ष्मण सावजी शहराध्यक्ष गिलेश पालवे उपाध्यक्ष प्रकाश घोगे मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड उपस्थित होते। म्हणून आपण सर्व एक भूकेनं या भागातला विकास कसा होऊ त्यासाठी प्रयत्न करू। आज मी तुमच्या शहरामध्ये आलो, शहरामध्ये केंद्राचे बरेच युनिट आहेत, त्याच्यामध्ये ओवरला कारखाना आहे, त्याचबरोबर इथं सिक्युरिटी ISP आहे। त्या प्रेसमध्ये नोटा छापल्या जातात याची कल्पना, याचे काही प्रॉब्लेम आहेत, पण आता इथं पासपोर्ट सुद्धा छापला जातो। पासपोर्ट आता ई पासपोर्ट झालं, त्याच्यासाठी नवीन मशिनरी लागतील। जे काय असेल तर या सिक्युरिटी फोर्सला सिक्युरिटी प्रेसला कुठल्याही प्रकारचा पैसा कमी पडू देणार नाही। मी फायनान्स राज्यमंत्री आहे असं या प्रसंगी सांगू इच्छितो। या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की या सिक्युरिटी प्रेसमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या मी समजून घेणार आहे। मी इथल्या अधिकाऱ्यांना बोलवेन, माझ्या मंत्रालयामध्ये मीटिंग लावेन आणि या ISP चे जे जे काय प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याचा प्रश्न मी। महापालिकेची निवडणुका होऊ घातल्या, प्रवेश पक्षांतर इकडून तिकडून जाणे सुरू आहे, परंतु भारतीय जनता पार्टीची जनतेमध्ये जी सुप्त लाट आहे ते आमच्या विरोधी पक्षांना काही समजत नाही, त्यामुळे त्यांच्या मोठ्या ॲडव्हर्टाईज बातम्या याच्याने ते जे स्वप्न पाहत आहे ते स्वप्न जनता तरी ते होऊ देणार नाही। केंद्र सरकारने आपल्याला मोफत लस दिली, हा सगळा लसीचा राज्य देशभर राबवलेला कार्यक्रम आणि त्यामुळे आता बघितलेली आपण तिसरी लाट किती साधी होती, सिंपल होती आणि हलकी होती, ती त्या डोसेसमुळे होती। आम्ही लोकही त्या डोसमुळे कोरोनाला जुमानत नव्हते, लोकांच्या हिमतीपुढे आणि नरेंद्र मोदींनी दिलेल्या लसीमुळे तो कोरोना आला केव्हा गेला केव्हा ते लक्षात नाही आलं। आता इथे एकाचाही मास्क नाहीये पण रोज पेशंट दाखवत आहे, कारण आपण आता कोरोनाला घाबरत नाही। जगात सर्वात मोठी लस देण्याची संख्या भारतात आहे, ही करामत फक्त नरेंद्र मोदी होते म्हणून शक्य झालं। आपण जेव्हा बघतो की एखादा पक्ष जेव्हा सत्तेवर येतो तेव्हा तो आयुष्यभर कमवलेली हिंदू हृदय सम्राट ही उपाधी सुद्धा बाळासाहेबांच्या नावाकडून काढायला निघाले आणि आपल्याला हिंदू हृदय सम्राट म्हटल्यावर अंगावर रोमांच येतात, कारण आपलं रक्त हे भगवं आहे, आपली संस्कृती भगवी आहे आणि त्या भगव्याची जबाबदारी पण आपली आहे। त्याच्यामुळे फक्त सत्तेसाठी नाही तर समाजासाठी विचारासाठी आणि तत्वासाठी आपण भारतीय जनता पक्ष हा कायम बांधील आहे। आणि आपण जे आपण इथे आलात एक चांगलं शहरात वातावरण निर्माण झालं। आता आपण बघतोय टीव्हीवर रोज बातम्या बघतोय की युक्रेन मधून फक्त भारतीय लोक बाहेर पडतात आणि जो भारतात येतो तो एकच सांगतो की मोदी हे तू मुमकिन आहे, कारण भारतीय झेंडा जर दिसला तर त्या गाडीवर सुद्धा फायरिंग करायची नाही अशी रशियाची ताकद आहे आणि रशियाला सुद्धा धाक आहे अशी मोदीची ताकद आहे। ज्या पद्धतीनं 15 वर्षानंतर नाशिक रोड मध्ये मागच्या पंचवार्षिकला
12 जागा केल्या आम्ही आता या 12 च्या मिनिमम 20 जागा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं प्रस्ताव सांगतो. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड.